नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. केंद्र सरकारकडून नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. ही झेड प्लस सुरक्षा नेमकी काय असते यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली असून आता शरद पवारांच्या ताफ्यामध्ये 55 सशस्त्र CRPF जवानांची तुकडी असणार आहे. झेड प्लस सुरक्षा ही देशातील आणि राज्यातील अत्यंत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ही झेड प्लस सुरक्षा देण्यात येते. या सुरक्षा श्रेणीमध्ये राज्यातील मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि इतर व्यक्तींचा देखील समावेश होतो. या झेड प्लस सुरक्षेमध्ये एक बुलेट प्रूफ गाडी, पोलिसांची एक्स्कॉर्ट गाडी, अधिकारी आणि 8 जवान मिळून 20 च्या जवळपास सुरक्षा कर्मचारी हे सुरक्षेसाठी तैनात केले जातात.